रेल्वे मंत्रालयाकडून श्रमिक स्पेशल गाड्या सोडण्याचा निर्णय सुरू करण्याचा निर्णय घेण्यात आलेला आहे. तसंच देशांतर्गत विमानसेवा सुरू करण्याचा निर्णयही आता एअरपोर्ट ऑथॉरिटीकडून घेण्यात आलेला आहे. तेव्हा या दोन्हीच्या प्रवासासाठी काय महत्वाचं असेल, सगळ्या प्रवाशांना काय अटी नियम लागू असतील, याबाबत आपण माहिती जाणून घेणार आहोत. आपण सुरुवातीला रेल्वे गाड्यांबाबत बोलूया, रेल्वे प्रवासाबाबत बोलूया. तर रेल्वे मंत्रालयाच्या सूचनेनंतर IRCTCने आता श्रमिक रेल्वे गाड्यांसाठीचं बुकिंग सुरू केलेलं आहे. 21 मे सकाळी 10 वाजल्यापासून हे बुकिंग सुरू झालेलं आहे. तेव्हा 1 जून पासून या गाड्या सुटणार आहेत. तेव्हा यातून प्रवास करण्यासाठी प्रवाशांना कोणते नियम लागू आहेत ते आपण जाणून घेणार आहोत. सगळ्यात महत्वाचा नियम म्हणजे जर या गाड्यांमधून प्रवास करायचा असेल तर प्रवाशांना तिकीट बुकिंगसाठी IRCTC किंवा रेल्वेचं जे मोबाईल ऍप आहे, IRCTCचं जे मोबाईल ऍप आहे, त्यातूनच तिकीट बुक करता येणार आहे. प्रवास करण्याच्या 30 दिवस आधीपासून रेल्वेचं बुकिंग होऊ शकतं. आरक्षणासाठी तुम्ही 30 दिवस आधीपासून बुकिंग करू शकता. पण जर ज्या गाडीचं बुकिंग तुम्ही करत आहात त्या गाडीतून प्रवास करण्यासाठी जर तुमचं तिकीट कन्फर्म होत नसेल आणि शेवटच्या क्षणापर्यंत जर तुमचं तिकीट कन्फर्म झालं नाही, जर ते वेटिंग लिस्टवरच असेल, तर तुम्हाला त्या गाडीतून प्रवास करता येणार नाहीये. हे रेल्वे विभागाने स्पष्ट केलेलं आहे. काही महत्वाचे नियम आहेत आणि प्रवाशांना जी खबरदारी घ्यायची आहे त्याबाबत सुद्धा रेल्वे विभागाने काही स्पष्ट सूचना दिलेल्या आहेत. सगळ्यात महत्वाचं म्हणजे रेल्वे स्टेशनवर येण्यासाठी तुम्हाला रेल्वेचं तिकीट तुमच्याकडे असणं गरजेचं आहे. त्यामुळे ज्याच्याकडे तिकीट आहे तोच प्लॅटफॉर्म पर्यंत येऊ शकतो. तुम्हाला तुमची गाडी सुटण्याच्या 1.5 तास आधी रेल्वे प्लॅटफॉर्मवर उपस्थित राहायचं आहे, कारण त्या ठिकाणी प्रत्येक प्रवाशाची तपासणी जी आहे ती केली जाणार आहे, स्क्रीनिंग केलं जाणार आहे. आणि कोरोना आरोग्य संकटाच्या पार्श्वभूमीवर कोणत्याही प्रवाशाला त्या संदर्भातली कोणतीही लक्षणं दिसून आली तर संबंधित व्यक्तीला त्या रेल्वेतून प्रवास करता येणार नाहीये. त्यामुळे ही सगळी खबरदारी रेल्वे विभागाकडून घेण्यात येत आहे. तसंच ज्या रेल्वे सुटणार आहेत तेव्हा प्रवास करताना प्रत्येक प्रवाशाला मास्क वापरणं बंधनकारक आहे. शिवाय जितकं शक्य तितकं सोशल डिस्टन्सिंग जे आहे ते रेल्वेमध्ये पाळण्याचा प्रयत्न केला जाणार आहे. रेल्वे प्लॅटफॉर्मवर तुम्हाला मेडिकल स्टोअर्स, पाण्याची सुविधा आणि काही खाद्यपदार्थाचे छोटे स्टॉल्स उपलब्ध करून देण्यात येणार आहेत. मात्र प्रवाशांनी येताना जे खाद्यपदार्थ आहेत ते सोबत घेऊन याव्यात असं रेल्वेने म्हटलेलं आहे. काही रेल्वेगाड्या अशा आहेत ज्यामध्ये पॅन्ट्रीची सुविधा उपलब्ध करून दिली जाणार आहे. मात्र प्रवाशांनी स्वतः सोबत जेवणाचे डबे ठेवणं, लहान मुलांसाठी खास करून त्यांची खाण्यापिण्याची सोय करून ठेवणं अपेक्षित आहे. AC आणि नॉन AC अशा दोन्ही प्रकारच्या गाड्या रेल्वेकडून सोडण्यात येण्याचा जाहीर केलेला आहे. या 200 गाड्या असणार आहेत. त्यामधल्या काही रेल्वे ज्या आहेत त्या मुंबईहून सुटणार आहेत, काही रेल्वे मुंबईला पोहोचणार आहेत, तर एक रेल्वे ही पुण्याहून सुटणार आहे. तर विमानसेवेसाठी कोणते नियम आहेत ते आता पाहूया. देशांतर्गत विमानसेवेसाठी 25 मे पासून ही सेवा सुरू करण्यात येईल असं केंद्र सरकारने यापूर्वीच जाहीर केलेलं आहे. मात्र हा प्रवास करताना कोणते नियम प्रवाशांना लागू असतील याबाबतची माहिती PTIने दिलेली आहे. सगळ्यात महत्वाचं म्हणजे 14 वर्षांखालील सगळे वगळता इतर सगळ्यांना, म्हणजे 14 वर्षांवरील सगळ्यांसाठी आरोग्य सेतू ऍप डाउनलोड करणं बंधनकारक आहे मोबाईलमध्ये. दुसरी महत्वाची गोष्ट म्हणजे प्रत्येक प्रवाशाला एअरपोर्टवर आल्यानंतर स्क्रीनिंग झोनमध्ये सगळ्यात आधी जावं लागेल. त्या ठिकाणी प्रत्येक प्रवाशाची आरोग्य तपासणी केली जाईल, स्क्रीनिंग होईल आणि त्यानंतरच प्रवाशाला आतमध्ये प्रवेश देण्यात येईल.